देव किती परीक्षा घेतो त्याच जिवंत उदाहरण इथं आहे. सावराय बघताय परिवार पण सावरता येईना. सुनीलला कसं सांगा आता तुमच्या आयुष्यात सर्वात मोठी अडचण कोणती आहे? आता सर्वात अडचण म्हणजे आपल्याला म्हणजे पैशाची अडचण आहे, आर्थिक परिस्थिती हीच अडचण आहे. आणि आपण कुठंतरी चाललं पाहिजे किंवा काहीतरी काय कामधंदा वगैरे केला पाहिजे. तुमचं शिक्षण वगैरे काय झालं सांगा? शिक्षण आमचं 10वी पास झालेलं आहे आणि वय मर्यादा आमची 52 आहे. आणि आता इथून आपण कुठे काम करणार किंवा काय, तर आता आपल्याला आर्थिक परिस्थितीच भेडसावत आहे. पुढचे दिवस आता कसे ऑपरेशन आता केलं तुम्हाला त्यात किती खर्च झाला काय? तो आता खर्च झाला कमीत कमी एक 10-12 हजार रुपये झाला नॉर्मलचं जे ऑपरेशन आहे. तरी पण ते 12-15 हजाराकडे गेलेच आहे ते. आणि मित्रांनो तुम्ही बघताय परिवार हा कुठून एवढा पैसा येणार आहे. या ताई रोजगाराला जातात त्यांना रोजगार किती आता 150-200 किती भेटतो. मग या 150 रुपयावरती हे घर चालवून प्लस एक मुलगा आहे त्यांना अनुज म्हणून एक छोटा, तो आता शाळेत गेलाय. कितवीला आहे तो? 5वीला आहे. आणि त्याची शाळा हे तर कमीत कमी किती वर्षापासून जागेव आहेत? 9-10 वर्ष झाली कंप्लीट. 9 वर्षापासून हे जागेव आहेत. हेच कमवत होते काही ते जे पण असेल ते. त्याच्यानंतर आता ह्या माऊली कमवत आहेत 150 रुपये हजरीने घर चालतंय. त्यात हे 10-12-15 हजाराचं प्रत्येक वर्षी ऑपरेशन होत आहे. असं 10वं ऑपरेशन झालंय ना? 10 ऑपरेशन झालेले आहेत मित्रांनो. देव किती परीक्षा घेतो त्याच जिवंत उदाहरण इथं आहे. सावराय बघतायत परिवार पण सावरता येईना. तर खरोखर आपल्या माध्यमातून थोडा सपोर्ट त्यांना होतोय. तर जेवढं होतं होईल त्यांना 10, 5, 20, 50 रुपयाची तुम्ही मदत करू शकता अजून एकदा. आणि मी आभार मानतो ही किट दिली 2009ची SSC बॅच 2009ची जी बॅच आहे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील त्या बॅचचं मी परत एकदा आभार मानतो. धन्यवाद. अशा त्यांनी किट आपल्याला किती दिलेले आहेत ते तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून जाणणारच आहात. ही पहिली किट आहे जी आपण या परिवाराला देत आहोत. त्यांच्या अजून किट आहेत SSC बॅच 2009ची बॅच. धन्यवाद तुम्हा सर्वांचं, सर्व मुलांचं. महत्त्वाचं त्यांनी मला विचारलं होतं की दादा तुम्ही जो आमचा गेट टुगेदर कार्यक्रमाचा व्हिडिओ शूटिंग केला त्याबद्दल तुम्ही पैसे वगैरे किती घेणार. भारी वाटलं पैसे घेणार किती म्हटल्यानंतर. पण त्यांना मी सांगितलं होतं की मी या कार्यक्रमाचं पैसे घेत नाही किंवा कोणत्याही मोबाईलला घेत नाही. पण माझ्याकडे असे 14 परिवार आहेत जे हेल्पिंग नेचर विक्रमाच्या परिवारातील आहेत. त्यांना तुमच्या मदत तुमच्या सर्वांच्या मदतीची गरज आहे. तर ही SSC 2009च्या बॅचची ही पहिली किट आपण या सुनील पाटील सुनील पाचुपते या परिवाराला देतोय. तर तुम्ही त्यांचा जरा आभार मानू शकाल काय ही किट दिल्याबद्दल? हे आता 2009 जी SSC बॅच आहे त्यांचा आम्ही आभार मानतो आणि धन्यवाद पण हे करतो व्यक्त करतो. आणि असेच आपली वरचेवर लोकांना गरीब लोकांना मदत करावी आणि आणि तुम्ही करणारच असं आम्हाला वाटत आहे. आणि हे जे किट दिलेलं आहे त्याबद्दल तुमचं आभार आहे, आभारी आहे. धन्यवाद. SSC बॅच बरेच विद्यार्थी आता नावं घेत नाही पण भावांनो तुमची किट पोचवलेली आहे. अजून ज्या किट आहेत त्या पण वेळेनुसार पोचतील 1-2-4 दिवसामध्ये. कारण मलाही वेळ नव्हता, माझाही घरपरिवार आहे. माझी आई आता 4-5 दिवस ICU होती, बोटाला कापलेलं दिसतंय तुम्हाला. भात वगैरे आमची शेती आहे, भात काढायला गेलो होतो काल चुकून बोट कापलं. ब्रास द्या. आणि त्या तरी मला आज वेळ मिळाला, मी या परिवारापर्यंत पोचलो. अशा बऱ्याच परिवार आहेत त्यांच्यापर्यंत मला पोचायचं आहे. तर मला तुमच्या मदतीची गरज आहे. जशी यांना गरज आहे तशाच अजून परिवारांनाही तुमची गरज आहे. तर जास्तीत जास्त कमीत कमी जास्तीत जास्त नाही झाली तरी कमीत जशी तुम्हाला मदत करता येईल तशी या स्कॅनरवरती मित्रांनो मदत करा. एवढंच बोलतो, धन्यवाद. तर या किटमध्ये आपण त्यांना काय देतो आहे ते थोडक्यात मी तुम्हाला दाखवतो. SSC 2009च्या बॅचकडून हे किट देण्यात आलेलं आहे तुम्हाला. त्यांच्याकडून बघा धन्यवाद मिळत आहेत. अशीच मदत तुमची यांना व्हावी अशी त्यांची इच्छा आहे. हेल्पिंग नेचर विक्रमाच्या परिवारातील हे एक कुटुंब आहे आणि अशी बरीच कुटुंबं आपल्याकडे आहेत मित्रांनो. तुमच्या मदतीची गरज आहे आणि तुम्ही मदत करताय मला, त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद मानतो तुम्हाला सर्वांचं. तुम्ही पण जरा धन्यवाद माना. धन्यवाद. आणि तुमची अशीच मदत आम्हाला राहावं आहे ना. सगळ्यांची मदत आम्हाला वर्षभर राहावं आणि तुमचं हे मार्गदर्शन आहे किंवा जे काय आहे ते. बरं, तुम्ही मला सांगितलं नाही माझ्याकडून तुम्हाला काय मदत झाली किंवा माझ्याविषयी तुम्हाला काय वाटतं जरा पब्लिकला कळू द्या. सांगा बघू माझ्याविषयी. हे विक्रम दादा जे आहेत ते आम्हाला भेटल्यापासून त्यांचं जे मार्गदर्शन आहे किंवा त्यांची मदत आहे तीच आम्हाला देवासारखी परमेश्वरानंच पाठवून दिलेसारखी आहे.
आणि ही अशीच वर्षभर ठरव मिळव हीच परमेश्वराकडे प्रार्थना करतो आम्ही. आणि ते आमचेच घरचे परिवारातलेच कोणतरी आहेत, म्हणजे माझाच भाव आहे असं मी समजतो त्यांना. त्यांचाही धन्यवाद मानतो. अरे असू दे असू दे. चला मित्रांनो, अशी परिवार आहेत. आजीबाई पाय दुखतात का काय? नाही बाबा, काय असू दे काय नाही. अशा परिवारांना मदत करायची आहे मित्रांनो आपल्याला, तर हेल्पिंग नेचर विक्रम या चॅनलला, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही महत्त्वाचं सर्वात, आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. व्हिडिओ तुम्ही लाईक न केल्यामुळं यूट्यूबला असं वाटतं आहे की माझे व्हिडिओ किंवा जे व्हिडिओ आहेत ते उपयोगाचे नाहीत किंवा ते योग्य नाहीत, म्हणून ते यूट्यूब जास्तीत जास्त दाखवत नाही. तर व्हिडिओला लाईक करा, म्हणजे म्हणजे यूट्यूब ते व्हिडिओ जास्तीत जास्त प्रसारित करेल आणि अशाच निराधार लोकांना अजून मदत करण्यासाठी आपल्याला प्रेरणा मिळेल. रामकृष्ण हरी, धन्यवाद. आम्हाला डॉक्टरांचं आज सोमवार वार होतं त्यांचा, पण आमचं पैसे नसल्यामुळं, आमच्याकडे आर्थिक मदत आमच्याकडे काही नसल्यामुळं जाता आम्हाला आलं नाही.